नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। अरबी समुद्रात मागील 8 दिवसांपासून घोंगावणारं बिपरजॉय चक्रीवादळ अखेर गुरुवारी गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं। तुफान, पाऊस आणि वाऱ्याच्या वाढत्या वेगामुळे सौराष्ट्र आणि कच्छच्या अनेक भागात एकच हाहाकार उडाला। हे चक्रीवादळ नेमकं कसं तयार झालं आणि आतापर्यंत त्याचे काय परिणाम झालेत पाहूयात। 6 जून 2023 रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं। पुढच्या काही तासातच बिपरजॉय चक्रीवादळाची निर्मिती झाली। 7 जून 2023 दिवस संपण्यापूर्वी आधी सिव्हिअर सायक्लॉन म्हणजे तीव्र चक्रीवादळ आणि मग व्हेरी सिव्हिअर सायक्लॉन म्हणजे अतितीव्र चक्रीवादळ अशी बिपरजॉयची तीव्रता वाढत गेली। अवघ्या 24 तासात ज्या वेगानं हे चक्रीवादळ तयार झालं ते अगदी थक्क करणार आहे। इतकंच नाही तर या चक्रीवादळानं आपली ताकदही बरेच दिवस टिकवून ठेवली आहे। अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय हे चक्रीवादळ 15 जूनला संध्याकाळी 6:30 सुमारास गुजरात किनाऱ्याला धडकलं। चक्रीवादळामुळे ताशी 125 किलोमीटर वेगाने वारे वाहत असून वाऱ्याचा वेग ताशी 150 किलोमीटर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। जोरदार वाऱ्यामुळे किनारपट्टी भागात ठिकठिकाणी विजेचे खांब आणि मोठमोठी झाडं मुळापासून उन्मळून पडली आहेत। सध्या या वादळामुळे गुजरातच्या किनारी भागातील वातावरण वेगाने बदलत आहे। द्वारका, जामनगर, मोरबी आणि राजकोट परिसरातील जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस आणि वेगवान वारे वाहत आहेत। आतापर्यंत 74,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। गुजरातसह मुंबईतील परिस्थितीही बिकट होत आहे। किनारी भागातील चौपाट्यांवर जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आलाय। महाराष्ट्राच्या किनारी भागावरही या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात याचा प्रभाव अधिक आहे। इथल्या तटबंदीवर जोरदार लाटा आदळत आहेत। सध्या चौपाटीवर न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अतिशय तीव्र स्वरूपाचं असलेलं चक्रीवादळ बिपरजॉय अरबी समुद्रातून ईशान्येकडे जात असून त्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। यासाठी सरकारने काय तयारी केली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की केंद्रीय गृह मंत्रालय 24 तास परिस्थितीचा आढावा घेत आहे। केंद्र सरकार या प्रकरणी राज्य सरकार आणि संबंधित केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात आहे। NDRF ने वादळाचा सर्वाधिक धोका असलेल्या भागांमध्ये 12 टीम तैनात केल्या आहेत। मदत, शोध आणि बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने जहाज आणि हेलिकॉप्टर तैनात केले आहेत। विमान आणि हेलिकॉप्टर किनाऱ्यावर लक्ष ठेवून आहेत। लष्कर, एअरफोर्स आणि इंजिनियर टास्क फोर्स युनिट्स बोटी आणि बचाव उपकरणांसह स्टँडबायवर आहेत। लष्कर, नौदल आणि तटरक्षक दलाची आपत्ती निवारण पथकं आणि वैद्यकीय पथकही मदतीसाठी सज्ज आहेत। निवेदनात म्हटलं आहे की गुजरातमध्ये मुख्यमंत्री स्तरावर जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेण्यात आली असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संपूर्ण राज्य प्रशासन सज्ज आहे। यासोबतच कॅबिनेट सचिव आणि गृहसचिव हे गुजरातचे मुख्य सचिव आणि संबंधित केंद्रीय मंत्रालय एजन्सी यांच्या सतत संपर्कात आहेत। बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमधील सर्व शाळा येत्या 2 दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। यासोबतच 19 जून रोजी होणारी गुजरात लोकसेवा आयोगाची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे। कच्छ आणि देवभूमी द्वारकाच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी पाऊस झालाय। या 2 जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आता पुढच्या काही काळात या चक्रीवादळाचे नेमके काय परिणाम होतात हेच बघणं महत्त्वाचं आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि टॉप न्यूज मराठी चॅनल JioTV च्या OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास। भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रन दिवस वाट तुझी। समस्त वारकरी बांधव ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण आला। संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा। पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी आणि अलंकापुरी झाली सज्ज। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटलासी। विठुरायाच्या दर्शनासाठी वैष्णवांचा मेळा पंढरीला जाणार। टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानबा तुकारामचा जयघोष।
पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड, गोल रिंगण, उभे रिंगण, भजन कीर्तन अशा अनुपम सोहळ्यांनी भाविकांचा ऊर येणार भरू। सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या। कुठे झालं पालखीचं स्वागत, कसा असेल पालखीचा मुक्काम, तर कुठे रंगणार रिंगण सोहळा याची माहिती देणारा हा विशेष कार्यक्रम। विठू माऊलीच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या भावना जाणून घेणारा, पालखी सोहळ्यामधील वेगळेपणा टिपणारा, देहू आळंदीतील पालख्यांच्या प्रस्थानापासून ते पंढरपूरला पालख्यांचे आगमन होईपर्यंत क्षणाक्षणाचे अपडेट देणारा विशेष कार्यक्रम भेटी लागी जीवा।